नमस्कार मंडळी, नेत्रावळीतील आपण दत्तात्रयांचे देऊळ मागील भागात पाहिले। या देवळापासून साधारण 3 किलोमीटर अंतरावर नेत्रावळी वन्यजीव अभयारण्य आहे। हे अभयारण्य 211 किलोमीटर एवढ्या परिसरात पसरलेले आहे। इथे येण्यासाठी आपल्याला पणजीहून 80 किलोमीटर तर मडगाव रेल्वे स्टेशनपासून 46 किलोमीटरचा प्रवास करून येथे पोहोचता येते। येथे आज जाण्यासाठी एंट्री फी लागते आणि आपले आयडी कार्ड ही कंपल्सरी आहे। व्हिजिटिंग टाइम हा सकाळी 8 ते संध्याकाळी 4 पर्यंतचा आहे। गोव्या राज्यातील राज्य पक्षी बुलबुल या अभयारण्यात आपल्याला पाहावयास मिळतो। नेत्रावळी वन्यजीव अभयारण्य भारताच्या दक्षिण पूर्व गोव्यात आहे। हा पश्चिम घाटातील महत्त्वाचा कॉरिडॉर पैकी एक आहे आणि सुमारे 211 किलोमीटर क्षेत्र व्यापतो। नेत्रावळी किंवा नेतुर्ली ही जुवारी नदीची महत्त्वाची उपनदी आहे, जी या अभयारण्यात उगम पावते। जंगलामध्ये मुख्यतः सदाहरित आणि अर्ध सदाहरित अधिवास असलेल्या ओलसर पांझरणी वनस्पतीचा समावेश असतो। या अभयारण्यात 2 सर्वहंगामी धबधबे देखील आहेत, जे एंट्री पॉइंट पासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे, सावरी धबधबा आणि मैनापी धबधबा। अभयारण्य समृद्ध अधिवास आणि भरपूर बारामाही प्रवाह यामुळे सस्तन प्राण्यांची चांगली लोकसंख्या टिकून आहे। या अभयारण्यात ब्लॅक पॅंथर आढळले जातात। गौर किंवा भारतीय बायसन, मलबार, जायंट गिलहरी, 4 शिंगे असलेला काळवीट, ग्रेट प्राइड हॉर्नबिल, राखाडी डोके असलेला बुलबुल या अभयारण्यात पाहण्यास आले आहेत। या अभयारण्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ ही सकाळची असते आणि सर्वोत्तम काळ हा ऑक्टोबर ते मार्च, कारण पावसाळा संपला की लगेचच आपण जर या अभयारण्याला भेट दिली तर लोभनीय निसर्ग पाहण्याची मेजवानी आपण दौडू शकत नाही। त्यामुळे मी सर्व पर्यटकांना, माझ्या मित्रमंडळींना आणि जे कोण माझा हा व्हिडिओ पाहत आहे या सर्वांना आतुरतेने या नेत्रावळी गावात, या नेत्रावळी गावातील जे काही आपण मागील 2-3 भागामध्ये पॉईंट्स पाहिले त्या पॉईंटना आपण नक्कीच भेट द्याल अशी मी आशा बाळगतो आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो। धन्यवाद। असेच तुमचे प्रेम असू द्या। धन्यवाद।